Bye. Bye. Ambil trekking lah kamu. Manish, hai kar ki. Hai. नमस्कार मित्रांनो, मी गणेश कोळवाड आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपले YouTube चॅनल वरती. पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट कॉम्प्लेक्स माले संचलित ज्योतिलिंग पब्लिक स्कूल माले आणि विद्यानिकेतन माले माले आपण इथून ज्योतिबाच्या डोंगरावरती निघालेलो आहोत मित्रांनो. बऱ्यापैकी सर्व शिक्षक आहेत, सर्व विद्यार्थी आहेत आणि मस्तपैकी असा ट्रॅकिंगचा आम्ही आज आनंद घेत आहोत. सर्व विद्यार्थ्यांसोबत आपण ट्रॅकिंगला निघालेलो आहोत. तर चला मित्रांनो, आमच्यासोबत तुम्ही या आणि ट्रॅकिंगचा आज आपण आनंद घेऊया. सो लेट्स गो मित्रांनो. शाळेचे संस्थापक आदरणीय श्री कळंत्रे सरही आलेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यकांक्षिणी आदरणीय श्री आदरणीय कळंत्रे मॅडम पण आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी भेटूया मित्रांनो. आमच्या शाळेचे आदरणीय सर कळंत्रे सर आणि मॅडम, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कळंत्रे मॅडम. हो ना, खूप मस्त आहे. नसत निसर्गरम्य वातावरण आहे. होय होय, निसर्गरम्य वातावरण इथं. हे हाय करा सगळ्यांनी. बऱ्यापैकी दमलंय, वाट एकदम हे आहे मित्रांनो, अवघड आहे आणि त्यात काल पाऊस पडलेला आहे म्हणून मग आता बऱ्यापैकी चिखल झालेला आहे आणि दगड पण गुळगुळत आहे. पडलं की एकदम दात वगैरे पडतील मित्रांनो, असं हे झालंय. पण मजा ही तितकीच आहे ट्रॅकिंग करण्याची. जंगलातून वाट काढत ज्योतिबाच्या डोंगरावर निघालोय मस्तपैकी. ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊन मस्त ज्योतिबाचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे. हे बघा, ही पल्लवी आहे, मस्तपैकी छत्री घेऊन चाललेली आहे आणि आता मस्तपैकी मॅडमने पवित्र घेतलेलं आहे काठी वगैरे घेऊन. ट्रॅकिंगची खरी मजा घेत आहेत आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम आणि सोबत त्यांच्या 10वीच्या विद्यार्थिनी. बऱ्यापैकी दम आलेलं आहे कारण वाट चढणीची आहे. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे आणि चालून 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 बऱ्यापैकी वर आलो आहे आणि तरी पण इथून ज्योतिबाचा डोंगर 3 किलोमीटर तरी असेल मे बी. तर पोरं बऱ्यापैकी दमलेले आहेत, आम्हीही दमलेलो आहोत. घाम पण येतो आहे बऱ्यापैकी आणि वरून जोरात कडक असं ऊन पडलेलं आहे. तरी मस्तपैकी आम्ही ट्रॅकिंगचा आनंद घेत आहोत. बघा, पोरं पण एकदम प्रफुल्लित आहेत, एकदम चाफ्याच्या फुलासारखी दिसत आहेत. मस्तपैकी आम्ही ट्रॅकिंगचा आनंद घेत आहोत मित्रांनो. तुम्ही या आमच्यासोबत आणि ट्रॅकिंगचा आनंद घ्या मित्रांनो. गेली 3-4 किलोमीटर मॅडम हा दुर्गम असा डोंगर चढत आहेत आणि
सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेट करत आहेत. मस्तपैकी सर्व विद्यार्थी जात आहेत. आमच्या प्रिन्सिपल मॅडम पण चालत आहेत. तर मित्रांनो, बऱ्यापैकी चालूंवरती आलो आहे आणि दम वगैरे लागलेला आहे, घाम पण येतो आहे आणि वरून उडा उन्हाचा कडाका असा पडलेला आहे. बऱ्यापैकी ऊन पण जोरात पडलेलं आहे. आमच्या शाळेचे आदरणीय श्री कळंद्रे सर ते ट्रॅकिंग करतात नाही. पहिली ते चौथीची मुलं आहेत, लहान लहान मुली आहेत आणि थोडीशी वाट दुर्गम आहे. तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी आमची पहिलीची छोटीशी वेदिका आहे. ती पण बऱ्यापैकी चालत आहे. शाळेतून चालत आलेली आहे. बऱ्यापैकी आम्ही 7 ते 8 किलोमीटर अंतरावरून आम्ही चालत आलेलो आहोत मित्रांनो. दर्शन घेऊन परत चालत जाणार आहे आणि दर्शन घेऊन परत आत रिटर्न आम्ही परतच आणखीन चालतच जाणार आहोत. आमच्या शाळेचे आदरणीय संस्थापक श्री कळंद्रे सर त्या मुलींना मोटिवेट करत आहेत आणि ते सध्या मुलींसोबत आहेत. ट्रॅकिंग वगैरेचं मस्तपैकी आमची व्यवस्था चालू आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे आनंद एन्जॉय करत आहे मित्रांनो. आता इथून आणखीन नाही म्हणलं तर 2 ते 4 किलोमीटर ज्योतिबाचा डोंगर आहे. आपण वरती जाऊ. वरती गेल्यानंतर दर्शन वगैरे घेऊ. जेवणाचंही तिथं आदरणीय सरांनी आमच्या जेवणाची सगळ्या मुलांना सोय केलेली आहे. मस्तपैकी जेवणाचा आनंद घ्यायचा आहे, दर्शनाचा आनंद घ्यायचा आहे, एन्जॉय करायचा आहे. आजचा ट्रॅकिंगचा दिवस एकदम मस्तपैकी एन्जॉय करायचा मित्रांनो. सो लेट्स गो. आपण वरती गेल्यानंतर भेटूया. कंटिन्यू गेली 2 ते 3 तास आम्ही चालत होतो आणि ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल मालेमधून आम्ही आमच्या शाळेतून चालत होतो. सकाळी 8 वाजता आमची ट्रॅकिंग चालू झालेली आणि मस्तपैकी आम्ही डोंगरामधून पाऊल वाट तुडवत जंगलातून काट्याकुट्यातून वाट काढत आम्ही ट्रॅकिंग केलेली आहे मित्रांनो. आणि आपली ट्रॅकिंग आता सक्सेस होत आहे. आम्ही आता बऱ्यापैकी जवळ आलो ज्योतिबाच्या डोंगराच्या. इथं ज्योतिबाचा डोंगर आपल्याला आता दिसतोय मित्रांनो. गेली 2 ते 3 तास आम्ही कंटिन्यू चालत आहे आणि निसर्गरम्य वातावरणाचा ट्रॅकिंग सोबत आनंद घेत आहोत मित्रांनो. मस्तपैकी आजचा दिवस खूप एन्जॉय करतोय. 5 मिनिटांमध्ये आता ज्योतिबाचा डोंगर किंवा ज्योतिबाचं मंदिर आपल्याला दिसत आहे मित्रांनो. तर आता लगेच आपण तिकडे जाऊया. हे आमचे लक्ष्मण सर. हाय करा. बऱ्यापैकी आंघोळ झालेली आहे मित्रांनो घामाने, का तर ऊन पडलेलं आहे बऱ्यापैकी आणि ढगाळ वातावरण आहे. उन्हामध्ये गरमी आहे आणि कंटिन्यू 2 ते 3 तास झाला आम्ही कंटिन्यू चालतो आहे. आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही शेवटी 10 वाजता आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती आलो मित्रांनो. आता मंदिराकडे जातो आहे. ज्योतिबाच्या मंदिरावरती आलो आहे आणि हे आमचे विद्यार्थी आहेत, पहिली ते चौथीची विद्यार्थी आहेत बऱ्यापैकी. आणि ह्यांनी शाळेपासून ज्योतिबाच्या डोंगरापर्यंतचं अंतर 8 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते स्वतः चाललेले आहेत मित्रांनो. त्यांना कोणी उचलून वगैरे घेतलेलं नाही आणि बऱ्यापैकी ताजीतवानी मुलं आहेत आमची. आणि हे आमचे मखदूम सर शिवम, अनिश, शाहू, कैवल्य, वाणी, आयुष, सारंग, विघ्नेश, सिद्धी, आस्था, पियुष, सिद्धार्थ, हायकर, विघ्नेश, सगळ्यांनी केंजळे. फायनली मित्रांनो आता ज्योतिबाच्या मंदिराच्या इथे आलोय आणि आता स्टेअर्स उतरतोय. अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आणि आता सगळ्या मुलांसोबत आम्ही दर्शनाला चाललो मित्रांनो. येत्या चौथीची मुलं आहेत माझ्यासोबतची, ज्यांचा मी वर्ग शिक्षक आहे. येत्या चौथीची सर्व मुलं माझ्यासोबत आहेत आणि मस्तपैकी आता आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी चाललोय. आजूबाजूचं वातावरण तुम्हाला दिसत असेल. माले माले ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल माले. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं. फायनली मित्रांनो ज्योतिबाचं मंदिर दिसत आहे. सलग 3 तास प्रवास करून डोंगरातून काट्याकुट्यातून वाट चढवत वाट काढत मित्रांनो आम्ही आता ट्रॅकिंग करून सकाळून 7:30 वाजता शाळेतून निघालो होतो आणि फायनली प्रवास करून ज्योतिबाच्या मंदिराच्या इथं पोचलो मित्रांनो.
फायनली मित्रांनो आता मंदिराकडे जातो जात आहोत आम्ही आणि हे मंदिराचं मुख्य द्वार ज्योतिबाच्या नावानं समोर जो दिसतंय ते काळभैरवेश्वराचं मंदिर आहे काळभैरवाचं मंदिर आहे मित्रांनो आणि आता सध्या आपण ज्योतिबाच्या परिसरामध्ये आहोत मंदिर परिसरामध्ये बद्रिकेदार तर मित्रांनो आता आपण चोपडाई देवीचं दर्शन करतोय चोपडाई देवीचं दर्शन करून घ्या मित्रांनो आणि आमच्या शाळेच्या दोन मॅडम आहेत शेवाळे मॅडम आणि कोल्हापुरे मॅडम या चोपडाई देवीचं ते दर्शन करत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही दर्शन करून घ्या मित्रांनो ज्योतिबाच्या मंदिरात चालू आहे मित्रांनो ज्या दर्शनासाठी आपण आलेलो होतो तिथं चालू आहोत आपण आणि हे ज्योतिबा इथं हे मित्रांनो ज्योतिबाचं हे श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न दखनचा राजा ज्योतिबा हे ज्योतिबाचं मेन दार मित्रांनो हा उंबरटा पितळी उंबरटा आणि त्यातून आपण आता आज चालू आहे आणि इथं भली मोठी गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो आणि इथंही गणपतीचीच मूर्ती तर मित्रांनो हे जे ब्ल्यू शर्टवरती ब्ल्यू ड्रेसमध्ये दिसत आहेत ते ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल माले या शाळेचे आमचे विद्यार्थी आहेत आणि आता आपण ज्योतिबाच्या मंदिराच्या आत आलो आहेत बऱ्यापैकी 2 ते 3 तास आपण शाळेपासून ट्रॅकिंग करत आलो आहे बऱ्यापैकी जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर अंतर आपण ट्रॅकिंग करत जंगलातून काटेकोट्यातून वाट काढत आलो मित्रांनो ज्योतिबाच्या दर्शनासाठी तर बऱ्यापैकी सर्व विद्यार्थी आता मंदिरामध्ये आहेत आणि देवाचं दर्शन घेत आहेत ज्योतिबाच्या नावानं तर ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल माले या विद्यालयाचे आदरणीय संस्थापक आदरणीय श्री कळंत्रे सर आणि सर्व विद्यार्थी आम्ही आता ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत मित्रांनो आणि हे दखनचा राजा ज्योतिबा याचं ही चौकट एक पितळी उंबरटा आहे आणि या पितळी उंबरट्यातून आत गेल्यानंतर दखनचा राजाचं दर्शन होतं मित्रांनो आदरणीय श्री कळंत्रे सर आणि सर्व विद्यार्थी आता दर्शनासाठी जात आहेत आमच्या शाळेचे संस्थापक आदरणीय श्री कळंत्रे सर हे ज्योतिबाचं दर्शन घेत आहेत आणि सोबतच आमचे विद्यार्थी पण इथं दर्शन घेत आहेत मित्रांनो ट्रॅकिंगचा आपला हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये होणार आहे पार्ट 1 मध्ये अर्धा भाग दिसेल आणि पार्ट 2 मध्ये अर्धा भाग दिसेल तर दोन्ही पार्ट बघायला विसरू नका नक्की बघा आणि पार्ट 2 ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवरती जाऊन पार्ट 2 पण नक्की बघा मित्रांनो तर 2 भागामध्ये व्हिडिओ असल्यामुळं आणि बऱ्यापैकी थोडासा मोठा व्हिडिओ असल्यामुळं 2 भागामध्ये केलेला आहे तर नक्की बघा मित्रांनो थँक्यू लाईक करा फॉलो करा